भंडाऱ्याची उधळण म्हणजे कृषी कायद्यांविरोधात उपोषणाला बसणाऱ्या अण्णा हजारेंची भेट घ्यायला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राळेगण सिद्धीला गेले. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजनही सोबत होते. कृषी कायद्याविरोधात अण्णा 30 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत. फडणवीस यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी चर्चा केली. अण्णांच्या मागण्यांविषयी केंद्रीय कृषी मंत्र्यांशी बोलणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. मात्र दुसरीकडे या चर्चेनंतरही अण्णा हजारे आपल्या 30 तारखेच्या उपोषणावर ठाम आहेत. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, मागच्या काळात काही मागण्या मान्य झाल्या होत्या, त्याच्यावर झालेली जी कारवाई आहे त्या संदर्भातलं त्यांचं काही मत आहे की ती ज्या प्रकारे झाली तर ती वेगळ्या प्रकारे झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. आता या गोष्टी केंद्र सरकारपुढे आम्ही मांडणार आहोत. अण्णांचं सगळं मत मांडून केंद्र सरकारकडनं त्या संदर्भातले काही निर्णय हे आम्हाला करून घ्यायचे आहेत. भारत सरकारच्या कृषी मंत्र्यांकडून ते एक पत्र घेऊन आले, ते मला दिलं. एवढी चर्चा झाली, मी त्यांना म्हणजे चर्चा जरी काही झाली असली तरी मी माझ्या उपोषणावरती ठाम आहे, त्याच्यात काही बदल नाही. विठू माऊलीचा गजर म्हणजे वाशिम जिल्ह्यात सॅमसंग मोबाईलचा स्फोट झालाय. वाशिम जिल्ह्यातल्या लोणीगावच्या प्रदीप बोडखे यांचा हा मोबाईल होता. प्रदीप बोडखेंनी डिसेंबर 2020 मध्येच F41 सॅमसंग मोबाईल फ्लिपकार्टवरून विकत घेतला होता. प्रदीप आज मोबाईलवरती बोलत असताना अचानक मोबाईल गरम झाला. मोबाईल इतका तापला की त्यांनी तो जमिनीवर फेकला. जमिनीवर पडल्या मोबाईलचा स्फोट झाला. शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी संस्थान देत असलेले फ्री पासेस किंवा ऑनलाईन पासेस ओळखपत्र किंवा भक्तांच्या फोटोसह असतात, त्यामुळे फसवणूक करणारे दलाल दिसले तर भक्तांनी संस्थानला माहिती द्यावी असं आवाहन साई संस्थाननं केलंय. पैसे उकळणाऱ्या एजंटची माहिती कंट्रोल रूम आणि हेल्पलाईन नंबरवर भक्तांनी द्यावी असं विश्वस्तांनी सांगितलंय. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींविरोधात आज काँग्रेसनं आंदोलन केलं. संपादकाला राष्ट्रीय सुरक्षेची गोपनीय माहिती कशी कळते असा सवाल काँग्रेसनं केलाय. याविरोधात आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली जाबोरी मैदान वरळी ते रिपब्लिक वाहिनीच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. गोस्वामींना अटक करावी अशी घोषणाबाजी करण्यात आली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे